रखी सावली काव्यांजली। पीनस काय बनवतो लोकांशी गुल्लू गुल्लू काय बोलतो रिलेशन्स वर काय काहीतरी डिस्कशन करतो वर वरच्या टिप्स देतो एवढ्यावरून तो सगळ्यांचा हिरो आणि मी झिरो। माझ्या कामाला माझ्या कर्तृत्वाला काहीच किंमत नाही। शू कोण म्हणाल असं? सगळ्यांच्या वागण्यावरून ते कळत। श्रेष्ठ इथपर्यंत पोचायला मी किती स्ट्रगल केलाय ना हे कोणालाच कळणार नाही। प्रचंड अभ्यास केला मेहनत घेतलीय मी स्वतःच्या शिक्षणाचा खर्च मी स्वतः केला त्यासाठी पार्ट टाइम जॉब केला तरीही 10वीपासून ते MBA पर्यंत प्रत्येक एग्जाम मध्ये मी टॉप केलाय। मी स्वतःच करिअर मी स्वतः घडवलं तरी कोणाला त्याची काहीच किंमत नाही। इग्नोर दे विश्वजीत प्रभू देसाई बाकी कोणाला असो नसो मला तुझ्याबद्दल प्रचंड रिस्पेक्ट आहे आणि कायम असणार। तू आत्तापर्यंत जे काही अचीव केलंयस ना त्याच्याबद्दल मला खूप कौतुक आहे। विशू मी आहे तुझ्यासोबत मग तू दुसऱ्यांचा कशाला विचार करतोयस? आणि हे बघ मीच तुला समजून घेऊ शकतो दुसरं कोणीही नाही। बाकी सगळे फक्त स्वतःचा विचार करतात दुसरं काही दिसत नाही त्यांना। अगदी जवळच लाडू हे जरा काढशील का ग सगळं अडकतंय खूप घाम आलं। कुठे ठेवू? मला तर वाटतं तुला कॉम्प्लेक्स देण्यासाठी प्रीतम स्वतः ग्रेट असल्याचं नाटक करतो आणि तू असा फ्रस्ट्रेट होत राहिलास तर त्याचा प्लॅन सक्सेसफुल होईल ना। कम ऑन ना चीअर अप, तुझ्या घरी पूजा आहे, तू या घराचा मालक आहेस, मालकासारखा वाघ। तू लोकांना इन्व्हाइट केलंयस, हा सगळा खर्च तू केलायस, आज सगळीकडे फक्त तू शाईन व्हायला हवीस आणि विशू आपला मान आपणच कमवायचा असतो। तो प्रीतम तर फक्त लक फॅक्टर वरती फेमस झालाय रे, हे सगळं तू स्वतः स्वतःच्या कष्टाने कमवलंयस। तुझ्या कामाने तुझ्या कर्तृत्वाने तू एक दिवस इतका पॉप्युलर होशील की तुझ्या आजूबाजूला कोणी प्रीतमचं नाव सुद्धा घेणार नाही। सर ऑफिसचे कलिग्स तुझ्या प्रेझेन्सने इम्प्रेस झाले पाहिजे। तू आता मला असं अपसेट दिसता कामाने। कम ऑन चीअर अप। सर
राजू ही माझी मुलगी प्राची. प्राची ते अनिता दीदी, स्वप्नील अंकल, हेलो, सूरज अंकल. हाय. बर प्राचू, आईला बोलवून आणतेस का जरा? नाही म्हणजे बघ, बिझी असेल तर राहू दे. हो डॅडू, मी आईला बोलवते. झाला का? आता एक काम करा, त्या कढईमध्ये तेल तापत ठेवा. माझं पीठ मळून झालंय, आपण पुऱ्या तळून घेऊ, त्यातच मग पापड तळता येतील. आणि पापड तळायला ना मला उभा राहू. काय बाकी मला काय जमत नाही, पापड तेवढं जमतात. सोडा काढा, पुन्हा सोडा, पुन्हा काढा. नुसतं सोडा काढा सोडा काढा असं करून नाही चालत. पापड नीट तळले गेलेत की नाही ते सुद्धा बघायला हवं. तसं करू. आई तू कुठे होतीस ग? कुठे कुठे शोधायचं तुला? काय झालं ग बाळा? डॅडू तुला बोलवत आहेत. काही काम होतं का त्यांचं? मला माहित नाही, पण लवकर बोलले. चल लवकर चल. ऐक ना बाळा, तू हो पुढे मी आलेच. ऐक ना लाडू, हे कशाला बोलवत आहेत ते मी बघून येते. तू नीट लक्ष द्या, तोपर्यंत आलेच मी. हो चालेल. हे बघा. हॅलो शिष्य. हाय. तू आधीच आलीस वाटत. हो जरा लवकर आले. डेकोरेशन खूप छान केलंय, कुणाची चॉईस? अरे ऑब्विसली बहिणींचीच असणार. नाही म्हणजे त्या स्वयंपाकात इतक्या छान करतात म्हटल्यानंतर या सगळ्या गोष्टी बहिणींनीच अरेंज केल्या असणार, नाही का? या सगळ्या अरेंजमेंटचं क्रेडिट खरं तर श्रेष्ठाला, पण इथे कोणाला सांगता येणार नाही. आता ही नाराज व्हायला नको म्हणजे झालं. ऑफकोर्स हे सगळं वहिनींच्या मर्जीप्रमाणेच झालं असणार आहे. नवरा ऑफिसमध्ये बॉस असला तरी घरातली बॉस बायकोच असते. अरे पण वहिनी आल्या का नाहीत अजून? आम्ही सगळेच वाट बघतोय त्यांची. काव्य आत्ता नाही येणार, म्हणजे घरात पूजा आहे ना, कामात येते. आत्ता नाही येऊ शकणार ती, नंतर येईल. I'll call you back. Vini? Huh? Udhi nikalis? Kahi nahi, kaam aahe zara, aalech. Agar dada se office madle colleagues aalet. Tanna tula beta chahe. Mi aikla mag. Bhetel na nantar tanna bhi. Asa kasa? Vini, aajchi khari celebrity tu hais. तू त्यांना भेटायला हवंस. मी नंतर भेटते, मी आलेच काम कर. नाही, काम होत राहतील. पहिले आपण त्यांना भेटले. ये. अरे पण ये.